मुलुंडच्या पोपटाच्या सांगण्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांना दिलासा दिल्यानंतरसुद्धा मुलुंडच्या पोपटाच्या सांगण्यावरून केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे जर महाराष्ट्रात सकाळी 5 वाजता मुश्रीफ साहेब गैरहजर असताना त्यांच्या फक्त पत्नी, त्यांच्या लेकी सुना आणि त्यांची नातवंड यांना जर ईडीचे अधिकारी जाऊन 9 तास चौकशी करत असतील तर या देशाची लोकशाही संपत चालल्याचं हे चित्र आहे. कागलमधला मास्टर माइंड कोण आहे हा कागलच्या लोकांना माहीत आहे, पण त्याला पाठबळ देणारं हे जे सरकार आहे या सरकारने नुसत्या मुश्रीफ साहेबांना त्रास दिलेला नाही. काल परवा खेडमधली सभा यशस्वी केल्यानंतर रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम यांना अटक झाली, 14 दिवसाची त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. इतकंच नाही तर आता आज तेजस्वी यादव यांच्या पत्नीची ईडीने चौकशी केली, ती गर्भवती असताना बेशुद्ध अवस्थेत आहे. तरी लालू प्रसाद यादवांसारखा ओबीसीचा एक नेता त्या ठिकाणी कट्टरतेने झुंज देतोय की मी काही झालं तरी भाजपला शरण जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पळपुट्यांचा पक्ष नाही आहे, हा बानेदारपणे लढणाऱ्यांचा पक्ष आहे. मग ते अनिल देशमुख साहेब असतील, त्यांच्यावर तर 100 कोटीचे आरोप झाले, शेवटी आरोप 1 कोटीवर येऊन ठेपला, त्यातही काही सीबीआयला कुठलं निरीक्षण दिसलं नाही. 130 धाडी जवळपास त्यांच्यावर टाकल्या गेल्या, रेकॉर्ड केला ईडीने त्यांच्यावर धाडी टाकण्याचा. लहान लहान लेकरांना पण सोडलं नाही, शेवटी काही हाती निघाला नाही. संजय राऊतांना अटक केली पत्राचाळ प्रकरणात, त्यातही काही हाती सापडलं नाही. नवाब मलिक आत आहेत त्याबद्दलही काही झालेलं नाही, अजून गुन्हा सिद्ध झाला नाही तरी त्यांचे राऊतसोबत संबंध आहे असं खुल्याम मुख्यमंत्री सभागृहात सांगत असतील तर मला असं वाटतं हे भविष्यात काय खुनशी पद्धतीनं हे वातावरण सुरू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय लोकशाहीची विनाशाकडे वाटचाल या लोकांमुळे होते आहे, ही लोकशाही संपवण्याच्या परिस्थितीत आहेत. मुश्रीफ साहेबांवर ज्या पद्धतीने ईडीने छापे टाकले तो न्यायालयाचे सुद्धा एकमेव अपमान आहे. माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर जर ईडी जात असेल तर विचार करा हा प्रश्न किती गंभीर आहे की शेवटी त्यांच्या पत्नीला बाहेर येऊन सांगावं लागलं की आम्हाला गोळ्या घाला. म्हणजे एवढा मानसिक त्रास तुम्ही नाहक देत असाल. बरं, तुम्ही म्हणताय की ह्या सरकारी चौकशी आहेत, मग आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की आज यामिनी जाधव, यशवंत जाधव, भावना गवळी, काल तर सदा सरवणकरांना क्लीन चिट मिळाली ज्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, फॉरेन्सिक रिपोर्ट आहे की त्यांच्या रिव्हॉल्वरमधून गोळी गेली, त्यांना पण क्लीन चिट मिळते. वा रे वा सरकार, म्हणजे तुमच्याकडे आले तर शुद्ध झाले आणि तुमच्या विरुद्ध बोलले तर परिवाराला त्रास. त्याच्यामुळे 2024 तुमच्यासाठी फारसं चांगलं नाही.